आपण सेकंड सॉन्ग कुठे शूट केलं होतं जे आपलं टायटल सॉंग आहे तुझ्या बिन मर जावा. आय थिंक पंजाबलाच मोस्ट ऑफ द पार्ट शूट केलं होतं. पूर्ण गाणं आपण पंजाबला शूट. आणि त्यातल्या भाकरा नांगल नावाचं तिकडे एक मोठा डॅम आहे जो एशियातला सर्वात मोठा डॅम असं त्याची प्रसिद्धी आहे. सो आम्ही तिकडे वन ऑफ द लोकेशन ते होतं. त्यामुळे गाणं बघितल्यावर तुम्हाला कळेल की इतकी लार्जर दॅन लाईफ. आणि तो गाणं बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की अशा प्रकारची लोकेशन्स एक एक अशी निवडली होती सरांनी. म्हणजे तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की आम्हाला थोडं फिरावं लागलं की एका कडव्यासाठी हे लोकेशन दुसऱ्या कडव्यासाठी तिकडे. पण एवढी मेहनत घेतल्यानंतर जेव्हा आता आम्ही ते गाणं बघतोय तेव्हा किंवा बाकीचे लोक जे कोणी आता गाणं बघतात ते इतके खुश आहेत की काय दिसतंय. म्हणजे लोकेशन्स ते शूट केलंय पण ऍक्च्युली आम्ही खरंच खूप वेगवेगळ्या पंजाबला खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही ते शूट केलं आणि तिथे पण सेम झालं होतं. तुम्हाला आय एम नॉट एक्झॅजरेटिंग ते वाईल शूटिंग दॅट सॉन्ग इतकं म्हणजे तिथे इतकी गर्मी होती ना. आणि तिथे ॲक्च्युली आपण असं स्टॅच्यू असं म्हटल्यावर सगळं कसं गोष्ट थांबून जाते तसं तिथे सगळं थांबलेलं होतं. वारा हा प्रकारच नव्हता. आणि त्यामुळे ॲक्च्युली आम्हाला म्हणजे फॅन नाही तिथे. आणि ओपनमध्ये आम्ही डोंगरावर आहोत आणि इन द मे मंथ ऑफ मे नाही जून मे जून मग तोच काळ होता. त्यामुळे जून हा एकदम कडक चालू. मे मध्ये तरी तिथे एवढा उन्हाळा नसतो पण जून जुलैला तिथे पंजाबला जास्त उन्हाळा असतो. सो तेव्हा त्या उन्हात आम्हाला ते शूट करायचं होतं आणि आम्ही वारं नाही आणि काही नाही आणि त्याच्यात आम्ही अगदी दोघं रोमॅन्टिक सीन करतो आणि रोमॅन्स आमच्यातला रोमॅन्स छलकतोय असं दाखवायचं होतं. इतका त्रास होत होता सारखे. आम्ही जसं कॅमेरा ऑफ होतो सर आम्हाला नाही करणार सर आम्ही बहुत तकलीफ हो रही आहे सर गर्मी हो रही आहे सर आम्ही सारखं बोलतो. पण आता ते गाणं बघितल्यावर असं वाटतंय की वर्थ इट. इट्स वर्थ इट. तिथे जाणं तिथे शूट करणं आणि ते तुमच्यासमोर तुम्हालाही ते नो लोकेशन बघून वाटत असेल इट्स वर्थ इट. Just have it.